माझे नाव मनीषा आहे मी आणि माझी छोटी जाऊ आम्ही दोघी कपड्याच्या दुकानात कामाला होतो माझ्या छोट्या जावेचं नाव होतं अनिता माझ्या घरामध्ये मी माझी छोटी जाऊ आणि तिचा नवरा असे आम्ही राहत असायचो आणि माझा नवरा हा कामानिमित्त हा बाहेर असायचा अनिता ही अतिशय गरीब घरातील मुलगी होती खूप कष्टाळू होती प्रामाणिक होती माझा नवरा घरी आल्यानंतर सर्वांसाठी खूप काही वस्तू तो घेऊन यायचा तो आम्हा सर्वांवरती खूप प्रेम करायचा पाच सहा महिन्यातून तो घरी यायचा माझी छोटी जाऊ आणि मी कपड्याच्या दुकानात कामाला लागलो होतो आणि आम्हाला तिथून पगार देखील चांगला भेटायचा आम्ही दोघी प्रामाणिकपणे काम करायचो एके दिवशी माझ्या पोटात खूप दुखायला लागलं आणि मला चक्कर देखील आली कामावरून आणि त्याने मला कसंतरी तरी सावरलं आणि घरी घेऊन आली ती मला म्हणाली ताई आता तुम्ही पुन्हा कामावरती येऊ नका आजचा दिवस तुम्ही सुट्टी घ्या आणि फक्त आराम करा तसा माझा आजचा दिवस हा अर्धास भरला गेला होता आणि तिने मला घरी सोडलं ती पुन्हा कामावरती निघून गेली घरामध्ये मी एकटीच होते मी औषधं घेतली आणि झोपले संध्याकाळी अनिता आणि तिचा नवरा घरी आला त्यांनी मला विचारलं माझी तब्येत आहे का बरी आणि मला कसं वाटत आहे मी त्यांना सांगितलं की थोडं बरं आहे ठीक आहे आता तरीही माझ्या पोटात हे प्रचंड दुखतच होतं मी संध्याकाळी पुन्हा जेवण करून घेतलं आणि औषधं घेतली आणि मी झोपले दुसऱ्या दिवशी नेहमी पुन्हा माझ्या पोटात दुखायला सुरुवात झाली मी अनिताला म्हणाले अगं अनिता आज तुला एकटीलाच दुकानावरतीच कामाला जावं लागतंय बहुतेक कारण आज सुद्धा माझ्या पोटात दुखत आहे ग तेवढ्यात अनिता मला म्हणाली की ताई तुम्ही घरी राहा आराम करा आणि घरातलं काहीही काम करू नका निवांत औषध घ्या जेवण करा आणि फक्त आरामच करा तसं म्हणून ती एकटी कामावरती निघून गेली मी घरातलं सर्व आवरलं माझं जेवण आवरलं औषधं घेतली आणि मी झोपले जसं मी झोपले त्याच्या काही वेळानेच दरवाजा वाजवल्याचा आवाज माझ्या कानावरती आला मी दरवाजा उघडून बघितलं तर काय माझा छोटा दीर घरी आला होता छोटा दीर हा रोज दुपारी जेवायला घरी यायचा आणि तो नेहमीप्रमाणे आजही जेवायला घरी आला होता मला बघून तो मला म्हणाला वहिनी तुमची तब्येत नाही का बरी झाली मी त्याला म्हणाले सनी कशी बरी होईल माझी तब्येत खूप दुखते माझ्या पोटात मी माझ्या दिराला लाडाने सनी म्हणायचे तर माझा दीर हा माझ्यापेक्षा वयाने मोठा होता परंतु नात्याने तो छोटा होता आणि तो माझी चेष्टा देखील खूप करायचा तो घरी जेवायला आला मी त्याला जेवायला वाढलं तेवढ्यात तो मला म्हणाला वहिनी तुम्ही आराम करा मी जेवतो आणि तो जेवण करू लागला मी पुन्हा माझ्या रूममध्ये गेले आणि झोपले त्याचं जेवण पूर्ण करून तो पुन्हा त्याच्या कामावरती रिटर्न जात होता आणि तो जातो हे सांगण्यासाठी तो माझ्या रूममध्ये आला आणि त्यांनी मला झोपलेलं पाहिलं मी माझ्या पोठाला बांधून बेडवर झोपले होते ते बघून सनी मला म्हणाला वहिनी तुमच्या पोटात जास्त दुखत आहे का मी त्याला म्हणाले हो सनी मला सहन होत नाही आहे त्याने मला औषधं खाल्ली का म्हणून विचारलं मी हो म्हणाले सनी मला म्हणाला वहिनी मी थोडंसं तुमचं पोट चोळून देऊ का मी त्याला म्हणाले येतं का सनी तुम्हाला तर सनी मला म्हणाला हो येतं वहिनी मला पोट चोळायला आणि मग सनीने माझं पोट चोळायला सुरुवात केली सनी माझ्या बेडवरती बसला आणि त्याने माझ्या पोटाला बांधलेली ओढणी सोडली त्या ओढणीचे वन हे माझ्या पोटावरती उमटले होते सनीने पोटावरती थोडंसं तेल टाकलं आणि माझं पोट चोळायला लागला तो जसा माझं पोट चोळू लागत होता पोट चोळत होता त्याने पोट चोळण्यासाठी माझी साडी ही थोडीशी लूज केली होती कमरीच्या खाली सरकवली होती खरं तर माझ्या ओटीपोटामध्ये हे प्रचंड दुखत होतं आणि सनी हा खूप चांगल्या पद्धतीने माझं पोट हे चोळत होता आणि जसं सनी माझं पोट चोळत होता तसं मला आराम भेटत होता त्याला पोट चोळायला येत होतं त्याच्याकडून मी चांगलं माझं पोट चोळून घेतलं तो अर्धा तास माझं पोट हे चोळत होता त्याने पूर्णपणे माझ्या पोटाची मालिश केली त्याने माझ्या पोटाची मालिश केल्याने माझं पोट हे दुखायचं राहिलं मी त्याचा हात माझ्या हातामध्ये घेतला आणि त्याच्या हाताची पप्पी घेतली आणि सनीला म्हणाले सनी, सनी तुमच्या हातात तर जादूच आहे सनी मला म्हणाला तुमचं दुखायचं राहिलं का ते सांगा मला मी म्हणाले हो आता मला थोडं बरं वाटतं तो मला म्हणाला आज मी काही कामावर जात नाही कारण तुमच्याकडे बघून मला असं वाटत आहे की आज तुमच्याजवळ घरी कोणीतरी असलं पाहिजे तुम्ही असं पोटाला बांधून झोपताय म्हणजे तुमचं खूप दुखत असणार आहे वहिनी तो तसा म्हणत म्हणला आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं मी रडू लागले सनी मला म्हणाला काय झालं वहिनी तुम्ही का रडत आहात सनीने माझे डोळे पुसले मी त्याला म्हणाले काय करणार सनी तुमच्या भावाला माझी आठवणच येत नाही आणि त्याला माझी थोडीसुद्धा काळजी नाही त्याला वाटत देखील नाही की त्याच्याशिवाय त्याची बायको कशी राहत असेल तो माझी थोडी देखील विचारपूस करत नाही आणि जरी घरी आला तरी माझ्यावरती प्रेम देखील तो करत नाही तसं म्हणून मी जोर रडू लागले मला रडताना पाहून सनी मला म्हणाला शांत व्हा वहिनी त्याने माझं पुन्हा पोट सोळायला सुरुवात केली माझं शरीर त्याने पाहिलं होत तो मला म्हणाला वहिनी एक गोष्ट खरं सांगू का तुम्ही ना माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहात आणि कापसासारख्या मऊ आहात तरीही माझा भाऊ तुमच्यावरती प्रेम करत नाही याचं मला खूप वाईट वाटतंय मी त्याचा हात माझ्या हातात घेतला आणि माझ्या पोटावरून हात फिरवला मी त्याला म्हणाले सनी आज जर तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं हे काम खरं तर माझ्या नवऱ्याने करायला हवं होतं तो मला म्हणाला वहिनी तुम्ही मला तुमचा नवरा समजा मी म्हणाले असं कसं सनी तर तो मला म्हणाला मी तुमच्या नवऱ्याचे सर्व काही काम करायला तयार आहे आणि त्याने त्याच्या मनातल्या गोष्टी मला सांगायला सुरुवात केली तो मला म्हणाला खरं तर तुमच्यासाठी लग्नाचं स्थळ हे सर्वात अगोदर मलाच आलं होतं परंतु त्यावेळी मला लग्न करायचं नव्हतं म्हणून मी माझ्या मोठ्या भावाला म्हणजेच दादाला सांगितलं की तुमच्यासोबत लग्न करायला पण आज मला वाटत आहे की खरंच मी तुमच्यासोबत लग्न करायला हवं होतं तसं म्हणून मी सनीच्या गळ्यात पडले सनीने माझ्या केसांमधून हात फिरवला माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि तो मला म्हणाला काळजी करू नका मी आहे ना इथे तुमच्यासाठी मी तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही आणि रोज मी तुमच्यावरती प्रेम करेन तुम्हाला कधीच तुमच्या नवऱ्याची कमी भासू देणार नाही आणि तसं म्हणून त्याने मला चोरात त्याच्या मिठीमध्ये घेतलं आणि मला म्हणाला थोडं जरी काही दुखायला लागलं तर मला तुम्ही सांगायचं आहे मी आहे ना नीट करायला असं पोटाला बांधून झोपायचं नाही खूप त्रास झाला आहे ना तुम्हाला चला झोपा आता थोडंसं आणखीन मी थोडंसं तुमचं पोट चोळून देतो असं म्हणून त्यांनी मला झोपवलं आणि पुन्हा माझ्या पोटावरती तेल टाकून त्यांनी माझ्या पूर्ण पोटाची मालिश केली आणि मग मला थोडासा आराम भेटला आणि सनी मला म्हणाला आता तुम्ही थोड्या वेळ झोपा आणि त्यांनी मला शांत झोपवलं संध्याकाळी सनीची बायको कामावरून घरी आली तिने घरातलं सर्व काम आवरलं आणि सर्व काम तिने ओरकलं तिने मला जेवायला उठवलं मी जेवण केलं आणि पुन्हा बेडवरती जाऊन आराम केला सनी हा अर्ध्या रात्रीला त्याची बायको त्याच्या रूममध्ये झोपलेली पाहून रूममधून बाहेर आला आणि त्याने रूमची कडी लावली आणि सरळ धावत तो माझ्या रूममध्ये आला तो माझ्या रूममध्ये आला आणि माझ्या जवळ आला मला त्याने प्रेमाने विचारलं आता पोटात दुखत आहे का मी म्हणाले नाही आता खूप बरं वाटतंय आराम पडला आहे तसं म्हणून त्याने पुन्हा मला त्याच्या मिठीमध्ये घेतलं आणि मला म्हणाला मी तुम्हाला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही तसं म्हणून त्याने पुन्हा त्याच्याकडची औषधं मला दिली त्याने डॉक्टरांकडून पोटदुखीची चांगली औषधं आणली होती आणि ती औषधं मला वेळेवरती घ्यायला सांगितली मला खरंच म्हणाला की तुम्ही खूप चांगले आहात खूप सुंदर आहात आणि माझ्यासारख्या नवऱ्याची गरज तुम्हाला आहे त्यावेळी मी स्वतःहून सनीला मिठी मारली आणि त्यांना डायरेक्ट मी माझ्याजवळ घेतलं आणि त्याची मी पप्पी घेऊ लागले सनीने रूमचा दरवाजा लावला आणि मला उचलून बेडवरती झोपवलं मला म्हणाला हे बघा तुम्ही अजिबात नाराज होऊ नका आणि असं सारखं आजारी पडू नका तसं म्हणून त्याने माझं पुन्हा पोट चोळायला सुरुवात केली जसं तो माझा पोट चोळत होता तसं माझ्या पोटामध्ये दुखायचं हे कायमचं राहत होतं अर्ध्या तासाने असं वाटू लागलं की माझ्या पोटात कधीच दुखत नव्हतं मी त्याला मिठीमध्ये घेतलं आणि पुन्हा त्याची पप्पी घेऊ लागले तसं त्याने माझी साडी काढायला सुरुवात केली माझे कपडे काढून तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला आज मला तुमचा नवरा समजा तुम्ही आणि तो माझ्यावरती प्रेम करू लागला त्याने माझं पोट आणि माझ्या मांड्या ह्या चोळून दिल्या मला पूर्णपणे आराम पडत होता आणि तो माझ्यावरती खूप प्रेमदेखील करत होता त्याने माझ्या शरीराची मालिश केली होती माझं पूर्णपणे शरीर हे त्याने तेलाने चोळून काढलं होतं आज खरं तर माझं शरीर हे खूप मोकळं मोकळं मला वाटत होतं तो दोन तास माझ्यावरती प्रेम करत होता खूप प्रेम केलं माझ्या सनीने माझ्यावरती आणि मला सांगितलं देखील की रोज तू माझ्यावरती प्रे खूप प्रेम कर करायचं आणि मी खूप प्रेम करणार मला आजपासून नवऱ्याची कमी भासणी कमी झाली तो मला म्हणाला की आजपासून तुम्हाला नवऱ्याची कमी मी पडू देणार नाही रोज तुमच्या जवळ येईल आणि रोज तुमच्यावरती प्रेम करेल त्या दिवशी त्याने माझं पूर्ण शरीर हे चोळून दिलं होतं दाबून दिलं होतं माझी छातीही पूर्णपणे त्यांनी चोळली होती आणि माझं अंक हे दुखायचं त्यांनी थांबवलं होतं तो मला म्हणाला तुम्ही माझ्या बायकोपेक्षा सुंदर आहात एकदम कापसासारख्या मऊ आहात मला खूप आवडला आहात तुम्ही त्याने माझ्या शरीरावरती पप्पी घ्यायला सुरुवात केली होती माझ्या शरीराचा कोणताच भाग त्यांनी सोडला नव्हता मी त्याला सांगितलं होतं की आज तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम करायचं अजिबात कमी पडायचं नाही आणि त्यांनी देखील मला हो म्हणाले होते की आज मी तुमच्यावरती खूप प्रेम करणार आहे असं म्हणून त्याने माझ्या ओठांवरती पप्पी देखील घेतली आणि मला म्हणाला की तुम्ही खूप गोड आहात मी देखील त्यांना म्हणाले की तुम्ही सुद्धा खूप गोड आहात काय खाता तुम्ही असं मी म्हणल्यानंतर त्याने पुन्हा माझ्या ओठांवरती किस करायला सुरुवात केली ओठांवरती किस करून पूर्णपणे माझे ओठ हे त्याने चोखून काढले होते त्या दिवशी सनीसोबत माझं खरं तर हनीमूनच झालं होतं त्या दिवशी मला समजलं की सनी हा खूप रोमॅंटिक होता आणि त्याने माझ्यावरती प्रेम करताना त्याची पूर्ण एनर्जी ताकद लावली होती माझ्यावरती पूर्णपणे माझ्या शरीरावरती तो प्रेम करत होता आणि प्रेम करत असताना तो अजिबात थकत नव्हता दमत नव्हता शेवटी प्रेम करून घामाने तो ओला चिंब झाला होता आणि मला देखील त्याने ओलाद चिंब केलं होतं त्याला मी म्हणाले आजपासून मी तुम्हालाच माझा नवरा समजणार आहे तो मला म्हणाला समजू नका आता मीच तुमचा नवरा आहे मी रोज तुमची हाऊस पुरवणार आहे तसं म्हणून पुन्हा त्याने माझ्या ओटांवरती केस केला आणि सनी मला म्हणाला की आजपासून तुम्ही फक्त आणि फक्त माझ्या आहात आणि माझा पूर्णपणे हक्क हा तुमच्यावरती आहे आता माझ्या पोटातलं पूर्णपणे दुखायचं बंद झालं होतं जणू काय काही चमत्कारच झाला असावा आम्ही दोघं हे खूप चांगले रात्रभरती झोपलो सकाळी उठल्यानंतर मी माझं सगळं घरातलं आवरलं अनिता आणि तिचा नवरा देखील त्यांनी त्यांचं आवरलं आम्ही दोघी लवकरच कपड्याच्या दुकानात कामाला गेलो संध्याकाळी घरी आल्यानंतर मी येताना सनीसाठी एक खूप चांगला शर्ट आणला होता तो मी त्याला सांगितलं नाही आणि मी अनिताला देखील सांगितलं नव्हतं ते सरप्राईज मी सनीला देणार होते संध्याकाळी जेवण करून पुन्हा सनी त्याची बायको झोपल्यानंतर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला तुम्ही मला खूप आवडला आहात आणि माझ्याकडे येऊन माझ्यावरती सरळ प्रेम करू लागला मी त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याला दिला त्याने तो शर्ट घातला आणि खूप खुश झाला त्या दिवशी माझ्यावरती रात्रभर तो प्रेम करत होता नंतर काही दिवसांनी माझा नवरा घरी आला आणि तो घरी येताना मला सोडचिठ्ठी देणार या हिशोबाने तो आला होता त्याने मला सांगितलं की तो आता मला सोडचिठ्ठी देणार आहे आणि मी त्याला त्याचं कारण देखील विचारलं नाही परंतु त्याने स्वतःहून मला सांगितलं की त्याने बाहेर दुसरी बायको केली आहे आणि त्या बायकोपासून त्याला एक मुलगा देखील झाला आहे म्हणून तो आता मला सोडत होता त्याच्या कागदपत्रावरती मी माझी सही केली आणि त्याला मी माझ्यापासून मो केलं ही सगळी गोष्ट सणीने त्याच्या डोळ्याने पाहिली होती हे सर्व काही बघून सणी मला म्हणाला की वहिनी तो अतिशय नालायक माणूस आहे जो तुमच्यासारख्या बायकोला सोडत आहे तसं म्हणून सणीने त्याच्या भावाला घरातून बाहेर काढलं आणि त्याला म्हणाला की तुझा आणि आमचा संबंध आता कायमचा संपला आहे आता घरामध्ये फक्त आम्ही तिघेजणच असतो आम्ही तिघेजण आता खूप प्रेमाने आनंदाने राहतो आम्ही तिघं एकमेकांवरती खूप प्रेम देखील करतो अनिता देखील माझ्यावरती खूप प्रेम करते माझी खूप काळजी करते मला खूप जीव लावते आणि मी देखील माझ्या छोट्या बहिणीसमान तिला मानलं आहे प्रत्येक गोष्ट मी तिला सांगून करते आणि सनी आम्हा दोघींनाही खूप छान सांभाळतो खूप चांगलं जपतो दोघींनाही आम्हा दोघींच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचे काम सनी करतो सनी आता आम्हा दोघींनाही भरपूर वेळ देतो आमची खूप काळजी करतो कधीच आम्हाला तो कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही तो आम्हा दोघींवरती देखील प्रेम करतो त्याला फक्त एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं की एवढी चांगली सुंदर बायको ही त्याच्या दादाने तर म्हणजेच त्याच्या भावाने सोडली होती परंतु मला माझ्या नवऱ्याने सोडलं याच्यामध्ये मला काहीच वाईट वाटत नाही कारण त्यांच्यापेक्षा चांगला नवरा हा मला पुन्हा आता भेटला होता तो म्हणजे माझा सनी आणि खरंच माझा सनी हा खूप चांगला होता तो माझ्यावरती प्रेम करत होता विश्वास ठेवत होता मला तो खूप जपत होता कधीच कोणत्या गोष्टीसाठी मला तो कमी पडत नव्हता माझ्यावरती प्रेम करायला कधीच कमी पडत नव्हता आता आम्ही तिघेही आमच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहोत सुखी आहोत आणि आम्ही तिघेजण मिळून आमचा संसार हा खूप चांगला चालवत आहोत तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपण ज्या व्यक्तीला आपला जोडीदार म्हणून निवडतो खरंच तो व्यक्ती आपल्यासाठी चांगला आहे का याचा विचार आपण आपल्या आयुष्यात शंभर वेळा केला पाहिजे कारण पुढे जाऊन तो व्यक्ती आपल्याला आपल्या आयुष्यात कधीही एकटं सोडून जाऊ शकतो आणि त्यावेळेला आपल्या सोबत कोणीही नसतं म्हणून आपण जो काही निर्णय घेतो समोरच्या व्यक्तीला बघून तो निर्णय घेताना आपण त्या निर्णयावरती खूप विचार करणं गरजेचं आहे आणि विचार करून आपण तो निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर आपल्याला देखील असच आपलं आयुष्य एकट राहून काढावं लागतं आणि जे व्यक्ती एकटे राहतात एकट आयुष्य जगतात एकट आयुष्य पार पाडतात त्यांना माहिती त्या आहे की आत्ताच्या जगात एका व्यक्तीने राहून आयुष्य काढणं हे किती कठीण आणि अवघड झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या गोष्टी केल्या पाहिजेत प्रत्येकाच्या घरातले त्या महिलेला त्या स्त्रीला समजून घेतील असं काही नाही आत्ताचं जग हे अतिशय स्वार्थी जग झालेलं आहे प्रत्येक जण आपल्या स्वार्थाचा विचार या ठिकाणी करत आहे त्यामुळे जो काही निर्णय आपण घेऊ त्या निर्णयावरती विचार करून पुढच्या गोष्टीवरती पाऊल उचललं पाहिजे आणि जर त्या निर्णयामध्ये तुम्ही जर चुकला असाल तर पुढचं आयुष्य हे अतिशय आनंदात आणि सुखात घालवा कोणाचाही विचार करत बसू नका आणि कोणाही फालतू व्यक्तीसाठी आपला अमूल्य वेळ हा अजिबात वाया घालवू नका आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त लाईक करा कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि मी आहे मराठी ओनली हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद